उज्ज्वल भवितव्य आपल्या मुलामुलींचं सर्वाधिक योगदान नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचं होय. आदर्श एज्युकेशन सोसायटीचं नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे उच्च शिक्षित अनुभवी स्टाफ 10वीचा 100% रिझल्ट डिजिटल शिक्षण प्रणाली सुसज्ज लायब्ररी आणि लॅबोरेटरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रासाठी प्रोत्साहन आणि व्यक्तिमत्व विकास यासह अनेक सुविधा प्री प्रायमरी ते 10वी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. अजित पवार यांचा आदर्श आजही आहे परंतु ते कोणत्या दडपणाखाली गेलेत ते माहिती नाही. यामागे ईडी आहे की अन्य ते पाहावं लागेल. मात्र आम्ही शरद पवार यांच्या सोबतच राहणार असल्याची स्पष्ट भूमिका अर्चना घारे परब यांनी मांडली. पाहूयात काय म्हणाल्यात अर्चना घारे परब. मी दोडामात वेंगुर्ला, मी सर्वजण मुंबईला जातोय. मुंबईला उद्या आदरणीय पवार साहेब यांनी बैठक बोलवलेली आहे. दुपारी 1 यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ऑफिसमध्ये सगळेजण आम्ही जातोय आणि त्यानिमित्त सगळ्यांना सांगावं आणि आम्ही सगळे पवार साहेबांबरोबर हे पण सांगण्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेतली. तर महाराष्ट्राचं राजकारण हे गढूळ होत चाललेलं आहे आणि अशा वेळेला तरुण पिढी समोर काय आदर्श राहणार. आज आम्ही एका तत्वावर सगळेजण तत्वाला धरून एका विचारधारेला धरून आदरणीय पवार साहेबांबरोबर पक्ष स्थापनेपासून काम करतोय. काहीतरी आम्हाला हवंय, काहीतरी आम्हाला मिळणार, आम्हाला पद हवं, एखादं आमचं काम झालं पाहिजे म्हणून आम्ही सत्तेत कधीच गेलो नाही. मागच्या वेळेला विधानसभेला तिकीट नाही मिळालं तरी आम्ही पक्षाबरोबरच काम करतोय आणि अशा वेळेला फक्त काहीतरी आमिषाला बळी पडून पक्ष सोडायचा, आमच्या एवढ्या आदर्श नेत्याला सोडायचं, त्यांचं आज वय 83 तरी पण ते आज ग्राउंडला तळागाळात लोकांकडे फिरत आहेत. महाराष्ट्र फिरण्याचा त्यांचा त्यांनी जाहीर केलेला आहे आणि सगळे आता दौरे त्यांचे लागलेले आहेत. तर अशा वेळेला ते एवढे कष्ट करतात आणि आपल्या घरातल्या ज्येष्ठ वडिलांना पण आपण सोडत नाही या वयात, किंवा त्यांच्याकडे आपण त्यांची काळजी घेतो आणि या वयात आपण त्यांना सोडणं हे आम्हाला आमच्या तत्वाला धरून नाही आहे. म्हणजे पक्ष तत्व वेगळं आणि हे आमचं वैयक्तिक जे तत्व आहे की ज्येष्ठांबरोबर किंवा त्यांचा आदर करणे, त्यांच्या विचारांचा वारसा जपणं हे आमचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. म्हणून आम्ही सगळेजण आदरणीय पवार साहेबांबरोबर आहे. आणि दुसरं असं की भीतीला घाबरून किंवा आम्हाला काहीतरी आम्ही काहीतरी चुकीचं काम करतोय, आमचे काहीतरी काळे धंदे आहेत, आम्हाला काही हे लपवायचे आहेत किंवा आमच्यावर कोणतरी चौकशी लावू शकतो ही भीती आम्हाला नाही. कारण आम्ही सर्वसामान्यांबरोबर आणि आमचं ट्रान्सपरंट काम आहे, जे काय आहे ते लोकांसाठी आम्ही भले 10 नाही करता येईल पण 1 घराला आनंद देण्याचं तर काम आता करतोय. जे काय आहे त्याच्यात आम्ही प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करतो. नाहीतर हे जर नुसतं आम्हाला काहीतरी मिळणार म्हणून दुसऱ्या पक्षात जायचं, प्रत्येक वेळेला पक्ष बदलायचा, दुसरीकडे जायचं आणि स्वतःच्या म्हणजे लोकांचा विचार न करता किंवा ज्यांनी आपल्यावर विश्वास टाकला त्यांचा विचार न करता आपण वैयक्तिक असा निर्णय घेणं हे चुकीचं वाटतं. त्यामुळे आम्ही पक्षाबरोबर आहे, साहेबांबरोबर आहे. नाहीतर निष्ठा आणि हे शब्द फक्त डिक्शनरीच बघायला मिळतील आणि ते प्रत्यक्षात कधी कळणार दिसणार नाही आणि तरुण पिढीसमोर आपण काय आदर्श ठेवणार. आणि त्यामुळे आम्ही सगळेजण पवार साहेबांबरोबर आदरणीय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर आम्ही सगळेजण आहोत. आम्ही कुठेही जाणार नाही, कालही साहेबांबरोबर होतो, आजही आहे आणि उद्या पण असणार असा निर्धार आणि विश्वास आम्ही आज या ठिकाणी सर्वांनी व्यक्त केला. चिन्हाचा विषय आता ते वरच्या लेवलला आता सगळे आपण बघतोय, मागे पण शिंदे गटाचा विषय झाला, सगळे सगळ्या वकिलांचा तिथे कस लागला आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत राहणार, त्याच्यावर काय होईल ते होईल. जिथे साहेब तिथे आम्ही, एवढंच आम्हाला माहिती आहे. आणि आदरणीय दादांबद्दल बोलायचं तर दादांबद्दल आदर आहेच, कारण आमच्या राजकीय म्हणजे माझ्या स्वतःच्या राजकीय जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर त्यांच्याबद्दल आदर हा आहे. पण आता त्या काय विषय झाला, कशामुळे गेले असतील किंवा काय घटना घडल्या असतील हे आता त्यांनाच माहिती आहे, त्याच्यावर बोलणं उचित राहणार नाही असं वाटतं. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.